आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना निवडणूक आयोगाने निशाणी दिली. एका योद्ध्याला शोभेशी, 84 वर्षाचा म्हातारा, कोविंदांना म्हाताराच म्हणेन, त्यांना आवडत नाही म्हटलेला, आज युद्धासाठी उभा राहिला आहे. पण संकेत काय मिळाले की चला युद्धाला उभे राहा, वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी. तुतारी वाजलेली आहे, बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी. हा संकेत आहे, नैसर्गिक संकेत. शरद पवार युद्धाला उभे आहेत. या महाराष्ट्रातल्या भूमीतला राजकारणातील भीष्मचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे. चला निघूया, लढेंगे जितेंगे. परत एकदा वाजवा तुतारी गाडा. पहिले जितेंद्र आव्हाडांचीच तुतारी बंद होणार आहे आणि जितेंद्र आव्हाड त्या पात्रतेच्या अजून गाडण्याच्या आजपर्यंत झालेलं नाही आहे. जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या पूर्ण राजकीय जीवनात केवळ फक्त चाटोगिरी करण्यापलीकडे काही काम केलेलं नाही आहे. त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी एखाद दोन आमदार त्यांच्या जिल्ह्यातला सुद्धा त्यांच्या बळावरती निवडून आणलेला असेल असं उदाहरण जर का त्यांनी दिलं तर ते फार बरं होईल. गाडणं हे फार लांब आहे पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी कुठे निवडून आणलं हे सुद्धा आपल्याजवळ उदाहरण नाही आहे. मी आमदार निवडून आणला आहे का नाही आणला अनिल पाटलांची उंची सांगितलं नाही. 14 पडले, त्याच्या आधी पडले बीजेपीतनं, काय त्या वेळेस आमच्याकडे आले निवडून नाही. हे कुठे सांगितलं आम्हाला? माणसाने लायकीप्रमाणे बोलावं ना, आमचं आयुष्य गेलं काँग्रेसी विचारात. तुम्ही पण कोणावाचे प्रश्न मला विचारत आहे. मंत्री झाले तर काय फार मोठं झालं. स्वतःच्या स्वागतासाठी शाळेतली पोरं बसवून धरलेलं रस्त्यावर विसरलं का तुम्ही?